आणि ही मॅच पाहण्याकरिता करदर ग्रामपंचायत दहिवलीचे ग्रामविकास अधिकारी हेमंजी माने देखील आभार जुनी ही मॅच पाहताय. पहिला चेंडू वेगाने फेकत असताना व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव, अतिरिक्त धाव या ठिकाणी कर्ज केली गेली. चिंतामण शिंदेच्या माध्यमातून एकच धाव या ठिकाणी आली गेली आहे. म्हणे संघाचं अकाउंट ओपन करत असताना गोलंदाज चिंतामण शिंदे सहा चेंडू आपण पाहतोय. खोलर टपाचा फेक लाईन, चांगली गोलंदाजी म्हणून राहिली गेली आहे. गणेशच्या चिंतामण शिंदेच्या माध्यमातून गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. मी म्हणेन फलंदाज स्ट्राईक वरती किंग पाठीमागच्या सामन्याचा भरपूर चांगला हिरो राहिला होता. आताचा हा चेंडू पुन्हा एकदा आतमधली बाटची कडाव होती. मी म्हणे इथून मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो हा खेळाडू किंग. परंतु आता चिंतामण चेंडेनं जणू काही पायामध्ये बेड्या टोकून ठेवल्यात. कडे कडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सफल होत नाही. पहिला चेंडू फेकला वाईट, त्यानंतर ठिकाणी दोन चेंडू भरपूर चांगले फेकलेत. दाप एकच दाप दाफलकावरती पुन्हा एकदा ठिकाण चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतोय ऑपस्टिकच्या खूपच बाहेर, पण सा आम्हाला दर्शवतील इट इज व्हाईट बॉल आणि एक्स्ट्रा धाव या ठिकाणी खर्च करत असताना गोलंदाज चिंतामण शिंदे एका आडिटर आणि एसडब्ल्यूची भूमिका सातत्याने तो प्रत्येक मॅचमध्ये पार पाडत असतो. परंतु तोच गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. हा चेंडू आपण पुन्हा एकदा पाहतोय बाची वरची कडा, गोल्डन डकची शिकार येईल मैदानाच्या बाहेर. फलंदाज गणेश इंदोळा उर्फ किंग पाठीमागच्या सामन्यामध्ये भरपूर चांगली फलंदाजी राहिली होती आणि या सामन्यामध्ये शून्याचा चष्मा घालून परतलाय फलंदाज गणेश इंदोळा बॅक टू द पवेलियन. कॅन्डिडेट नंबर 3 वरदी नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखील. जर्सी नंबर 33 प्रवीण निर्गुडा ग्रामपंचायत कारावचे कर्मचारी जे तुमचे आमचे सर्वांचे लाडके. आणि प्रवीणसाठी एक सांगेन 3 षटकारांसाठी सन्माननीय हेमंतजी माने जे भाऊसाहेब आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कास्ट प्राईज दिलं जाईल 3 षटकारांसाठी. आणि आज मात्र त्यांच्या स्मार्ट अँड्रॉइड मोबाईलवरती आभारजून प्रवीणचा खेळ पाहत असतील. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. आणि आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा 3 षटकारांसाठी ग्रामपंचायत कारावचे विद्यमान सरपंच सव दर्शनदाई दिनेश बनोटे यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं देखील कॅश प्राईज दिलं जाईल 3 षटकारांसाठी. तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतोय बादशा मिडल चेंडू झाला आणि लांगणला शतरक्षक आहेत. मी म्हणेन आपल्या टीमसाठी कुठल्याही प्रकारची कामगिरी केली नाहीये आणि जे 10,000 रुपयाचं पारितोषिक होत ते देखील गमवून बसलाय फलंदाज प्रवीण निर्गुडा बॅक टू द पवेलियन. सामन्याची पूर्णपणे हवा काढत असताना गोलंदाज चिंतामण शिंदे कमालीची गोलंदाजी करतोय. जणू काय पहिला चेंडू वाईट फेकला, त्यानंतर दोन चेंडू भरपूर चांगले फेकलेत, त्यानंतर पुन्हा एकदा वाईट, त्यानंतर किंगची विकेट आली, त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये प्रवीणची विकेट बाहेर आली. विमानधाव संख्या दफलकावरती 2-2 थोडीशी नाजूक परिस्थिती पाहायला मिळेल. तिमसाई खडकी या संघाची बागपुटला फेकलाय गोलंदाज चिंतामण शिंदेनं. हा चेंडू आपण पुन्हा एकदा पाहतो एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. एकदा वेगाने कम्प्लीट केली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जातील परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडूची आउटफील्ड इतकी फास्ट होती की चेंडू सरळ निघून गेलाय डीप एक्स्ट्रा पॉइंट मध्ये. मिळतील दाबा 4 फलंदाज रोहितस निर्गुडाच्या बॅट मधून हा येतोय चौकार.
मी म्हणेन इथून उमसाई कडकी संघाला धावांचा दुष्काळ पाहायला मिळतोय. दोन बाद सहा ही धाव संख्या, तीन षटकांची लढत आहे. तीन षटकांमध्ये मिनिमम 30 ते 35 धावा देखील बनवाव्या लागतील, कारण श्री गणेश गोरेगावा संघाला कमी लेखून जमणार नाही. मी म्हणेन इथे बडवल या संघाला पराभूत केलं, 51 धावांचा पाठलाग करत असताना 24 चेंडूं मागे. मी म्हणेन शेवटच्या ओव्हर मध्ये 3 चेंडू राखून सामना जिंकला तो श्री गणेश गोरेगावा संघाने. आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळतील कैलास बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. 12 चेंडूंचा अद्याप खेळ आहे, 7 धावा दफलकावरती. या षटकामध्ये 15 ते 20 धावा आखवाडावा लागतील दोन्ही फलंदाजांना. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू यावेळेस मिडल केलाय आणि चेंडूला पाठवले सडल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आकाशाला गबसनी घालणारा ठोकलाय षटकार. बारा धावा दफलकावरती शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. आणि मी म्हणेन चला मैदानाच्या आतमध्ये आयोजक बालचा पुरवठा करा. माझ बॉल आलाय आणि यस इथून थर्ड अंपायरची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. कदाचित मी म्हणेन गोलंदाजावरती थोडासा अपेक्षा आढळला गेलाय आणि आपण पाहिलं तर आमच्या स्क्रीनवरती या स्पर्धेचे एन्जॉय करत असताना योगेश आगिवला त्यांना आपण पाहिलं आणि त्यानंतर संपूर्ण त्या ठिकाणी टीम पाहायला मिळत्या सर्व आमचे लाडके प्रेक्षक. जिल्हा परिषद शाळा धारोळ सन्माननीय शैलेश बिरादर सर यांचं या ठिकाणी शुभागमन झालं गेलंय. त्यांना देखील विनंती करील की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं आहे. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. पहिल्या चेंडूवरती ठोकला षटकार. हा चेंडू आपण पुढे एकदा पाहतो, मिस्टर आमिंग स्ट्रोक झालाय पाहायला मिळतोय. आपण पाहिलं तर इथून नोमान स्लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना इथून दोन धावा देखील सहज रीतीने कम्प्लीट करत असताना पाहायला मिळतात. या दोन धावेच्या मदतीने धावसंख्या दफलकावरती 14 धावा दफलकावरती पाहायला मिळतात. जणू काही इथून बागपुटला फेकून दिलाय तो उमसाई कडकी या संघाला, परंतु इथून आता दीपकला हा डाव सावरणं गरजेचं ठरेल, कारण दीपकवरती आता आशा आणि पूर्णपणे या ठिकाणी विश्वास असेल तो उमसाई कडकी संघाचा. आणि या ठिकाणी फटकबाजी केली जाईल का? मी म्हणेन दीपक निरगुडच्या माध्यमातून एक आडीटर आहे. अलीकडचा काळ जो होता तो दीपकनं देखील गाजवलाय आणि सध्या आपण पाहतोय समोरच्या दिशेला पुन्हा एकदा लॉफ केलाय कार्पेटना चिंतामण चेंडे होते त्यांच्याकडनं. ओहो चुकीचं प्रदर्शन, चुकीची फिल्डिंग. हे मात्र मी तर म्हणेन चिंतामण चेंडेकडनं चुकीची अपेक्षा नव्हती आणि चेंडू झालाय फरार. 4 धावेंसाठी येईल चौकार. खरंतर 18 धावा दफलकावरती हे षटक भरपूर चांगलं मी तर म्हणेन ठोकत असताना फलंदाज दीपक निरगुडाच्या माध्यमातून चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून झाली आहे. तब्बल 3 चेंडू मध्ये 12 धावांवरती खेळतोय. अजून या षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत. फुलर लेनचा चेंडू होता समोरच्या दिशेला, पुन्हा एकदा गाप मोठा आहे आणि चेंडू जाईल वन बाउन्स ओवर द लाईन. मिळतील धावा 4. फलंदाज दीपक निरगुडा ऑन फायर. त्याच्या बॅट मधून सल्लकचा दुसरा चौकार. कैलास वरती तुटून पडलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं अगदी म्हणेन 2 ते 3 टुर्नामेंट मध्ये दीपक निरगुडाचा फॉर्म नव्हता, परंतु आता या ठिकाणी दीपक निरगुडा त्या फॉर्म मध्ये येत असताना तुम्हाला पाहायला मिळतो. इन अन ऍक्शन मध्ये लेफ्ट हँडेड फलंदाज 22 धावा दफलकावरती. 3 षटकांची लढत आहे. मी म्हणेन पहिल्या षटकामध्ये फक्त धाव आले होता, चिंतामण चेंडेनं खर्च केला होता. फक्त आणि फक्त 2 विकेट आणि 6 धावा खर्च केला होता. त्यानंतर एक कैलास षटक थोडस महागड आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर इथून तर म्हणेन सरळ नाकार दिलाय दीपक निरगुडा या फलंदाजानं. बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं तर अगदी मी म्हणेन इथे बॅटच्या रडारमध्ये जर चेंडू आला असता तर कदाचित आउट ऑफ द पार्क तुम्हाला पाहायला मिळाला असता, परंतु तसं काही घडलं नाही.
पुन्हा एकदा पाहतो समोरच्या दिशेला लॉफ केलाय. ओहो आपण पाहतोय शेवटच्या क्षणाला चिंता अमन चेंड होते आपल्या टीमसाठी. मी म्हणेन पाच धाबा वाचवल्या गेल्यात. व्हॉट अ फिल्डिंग. टीमचा कॅप्टन कसा असावा त्याचं आज मात्र उदाहरण दिलंय. प्रत्यक्षात चिंतामन शिंदेनं ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय स्वतःला स्टे केलं, थांबवलं, त्यानंतर इथे स्वतःला झोकून दिला. तरी देखील त्याने शेवटच्या बॉल वरती जणू काही पाच धाबा वाचवल्या गेल्यात. या दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दफलकावरती पाहायला मिळतीय 2-22 एकंदरीत चांगली बॅटिंग आता राहिली गेली आहे फलंदाज दीपक निरगुडाची. आणि अद्यापी रोहिदासनं एक चेंडू फेस केलाय आणि त्याच्या बॅटमधून देखील एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता. स्ट्राईक एंडवरती तुम्हाला पाहायला मिळतील फलंदाज दीपक निरगुडा असतील. शेवटचं षटक आपण पाहतोय गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती तिसरं षटक. पाठीमागच्या सामन्याचा मान ऑफ द मॅच हिरो संदीप वेगवान गोलंदाज आहे. चेंडू पडल्यानंतर वेगाने निघून गेलाय. कुठल्याही प्रकारचं दीपकला या ठिकाणी मोठा फटका खेळून दिला नाहीये. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाज संदीपला आपण पाहतोय. हे षटक फार निर्णायक असेल गोरेगाव टीमसाठी. एकच म्हणेन या षटकामध्ये जर कमीत कमी धावा जर खर्च गेला तर कमबॅक करू शकतो. हा चेंडू पुन्हा एकदा खोल्या टप्प्याचा होता. लॉंग ऑफला शतरक्षक आहेत कैलासला आपण पाहतोय. थ्रोफेकी चांगली आहे आणि थोडीशी फंबलिंग तुम्हाला पाहायला मिळाली. थ्रोफेकी थोडीशी चुकीची पाहायला मिळते आणि पाहता पाहता त्यांचं रूपांतर या ठिकाणी 2 जिथे 1 होती तिथे 2 कन्वर्ट केल्या जात आहेत. कदाचित ही एक एक धाव या ठिकाणी नडू शकती. दुसऱ्या उत्तरभागामध्ये श्री गणेश कोरेगाव या संघाला 25 दफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही या षटकातले 4 चेंडू शिल्लक. एक मोठा फटकाला तर फायटिंग स्कोर हा उभारू शकतो तो ओमसाई खडकी हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वारंवार या ठिकाणी यष्टी रक्षकाच्या माध्यमातून चुक्या केल्या जातात आणि या ठिकाणी आपण पाहतो इथून मी तर म्हणेन फलंदाज या ठिकाणी धाव नसणार आहे हे लक्षात सुद्धा. कारण तुम्हाला जर धाव कम्प्लीट करायची असेल तर मग दोन्ही फलंदाजाने एंडकडनं ही जागा सोडणं गरजेचं आहे. या अंबरनाथ असोसिएशनमध्ये नियम देखील आहेत आणि ते नियमांचं पालन तुम्हाला करावं लागेल. मी तर म्हणेन स्ट्राईक एंडवरती रोहिदास असतील. दसंख्या दफलकावरती पाहायला मिळतील स्कोर ऑन द बोर्ड 26 दफलकावरती. अजून 3 बॉल शिल्लक असतील. तीन बॉल अजूनही शिल्लक आहेत 26 एका दुसरा मोठा फटका आला तर फायटिंग स्कोर. कोलवर टप्पाचा चेंडू यावेळेस आपण पाहतोय. ह्युमन्स डेफिनेटली क्लीन बोल्ट. दांड्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. या ठिकाणी फर्निचर डिस्ट्रॉय केले जात आहे. फलंदाज होईल बाद रोहिदास निरगुडा बॅक टू द डग आउट. 26 धावसंख्येवरती लागणारा 3रा धक्का. दोन चेंडू फेस केलेत आणि रवीला देखील रोहिदासला देखील परतावा लागला. कॅन्डिडेट नंबर 5 वरती जर्सी नंबर 7 एक कमी वयाचा खेळाडू सागर निरगुडा ज्याने 3 टुर्नामेंटमध्ये आपली उपस्थिती दाखवली नव्हती परंतु या टुर्नामेंटमध्ये आवर्जून वेळ काढून आलेत. स्वतःची टीम आहे किरण निरगुडा. स्वतःच्या टीमसाठी आता मेहनत करावी लागेल. याही मॅचमध्ये जणू काही थोडीशी कमतरता वाटली होती 3 टुर्नामेंटमध्ये परंतु ती आज कमतरता या ठिकाणी भासली गेली आहे. खोल्या टप्पाचा चेंडू पुढे आता खोदून काढलाय. समोरच्या दिशेला लॉफ केलाय मिडविकेट रिझनमध्ये. आपण शतरक्षक पाहतोय त्या ठिकाणी कैलास होते आणि एकच धावा ठिकाणी तसणा. एका धाबेच्या मदतीने संख्या दफलकावरती 27 दफलकावरती शेवटचा बॉल शिल्लक आहे.
या इनिंगचा शेवटचा बॉल शिल्लक आहे. या शेवटच्या बॉलवरती सहा धावा येतील, चौदा चार धावा येतील, तीन धावा येतील, दोन धावा येतील की डॉट बॉल येईल की एक धाव येईल हे देखील पाहावं लागेल. चला आमचे समोरचे जे लाडके स्वयंसेवक दिसतात त्यांना विनंती करेल आपण थोडा वेगवेगळा राहा. चेंडू आपण पाहिलं तर वेगवान गतीचा चेंडू फेकला होता. तर म्हणे इथून चांगली गोलंदाजी संदीपच्या माध्यमातून राहिली गेली आहे. तब्बल या षटकामध्ये फक्त दावा खर्च केला गोलंदाज संदीपनं. दाबी एक विकेट आणि पाच दावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी मी म्हणेन. पहिलं षटक थोडंसं या ठिकाणी भरपूर चांगलं राहिलं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये कैलासवरती हल्ले चढवले गेले आणि एकंदरीत पहिला पिबंध षटक पहिला पूर्वार्ध समाप्त झाला. आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम ओमसाई कटकी जाऊन पोहोचलाय. तीन बाद 28 धावा दाफलकावरती. आता येणारे 18 बॉल आणि करायच्यात 29 धावा जिंकण्यासाठी टीम श्री गणेश गोरेगाव या संघाला. जिल्हा परिषद धारोळ या शाळेवरती शिक्षक असतील सन्माननीय शैलेश बिरादर सर. साहेबांच्या ठिकाणी आपण सरांच्या ठिकाणी आपण शुभ सन्मान करू. मी विनंती करेल धारोळ गावातील एक अत्यंत चांगले व्यक्तिमत्व कवी शिंदे यांच्या शुभासने आणि इकडे आपण सरांचा शुभ सन्मान करू. आवर्जून या ठिकाणी अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी याला पण आलात. कॅमेरामॅन रोशन मात्रे फोकस करो. अठरा बॉल आणि कराचत 29 धावा जिंकण्यासाठी. चला मॅच पटापट स्पीडअप करा. कोणताही संघ जिंकू द्या, कोणताही संघ हरू द्या, मात्र फक्त प्रेक्षकांना त्या मॅचची मजा हवी असते. आणि हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत जाईल की नाही की एकतर्फी सामना जिंकवला जाईल की मॅचमध्ये दमखम पाहायला मिळेल येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला इथून पाहायला मिळेल. 18 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी श्री गणेश गोरेगाव या संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखील. चिंतामण शिंदे आणि त्यांच्या साथीनं पाहायला मिळतील कैलास. पहिलाच बॉल आपण पाहतो इथून हुक गेलाय फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलंय सरळ. एक टप्पागेत ओव्हर द रोक मिळतील धावा चार. कैलास पिरकटच्या बॅट मधून 29 धावांचा पाठला करत असताना टोकलाय चौकार. चांगली फटकेबाजी. मी म्हणेन मगाशी तुम्हाला चर्चेत आणलं कष्ट इतका शांततेने करावं की हे सुद्धा धिंगाणा घालेल. आणि या हे मॅच मध्ये आपण पाहतोय अफलातून चांगली गोलंदाजी करावी लागेल ओमसाई खडकी या संघाला. 29 धावांचा जर तुम्हाला बचाव करायचा आहे
तर मग चूक टप्पावरती तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल। आणि आपण पाहतो इथून विचार जर केला तिथून लॉंग द कार्पेट ना स्क्वेअर लेग रिजनमध्ये आपण पाहतोय थ्रोफेकी चांगली होती आणि तिकडे तुम्हाला दोन धावा मिळतील। मग टॉस बॉक्समध्ये जे समोर खेळाडू आहेत संदीप संदीप खेळाडू कक्षामध्ये प्लीज बसा ना। ठिकाणी आपण पाहतोय थोडीशी आदिवासी शिस्त दाखवा। ठिकाणी आपण जर पाहिलं तर इथून सहा धावा दफलकावरती पाहायला मिळतात। पुढे एकदा तयार राईट मोठ विकेट ना शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुन्हा एकदा सफल झाले त्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलंय चेंडू थांबणार नाही दोन टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील धावा चार फलंदाज कैलास पिरकरच्या बॅट मधून आणखीन एकदा मारका चौकार। बघा या ठिकाणी सेमी फायनल कशा खेळवल्या जातील हे तुमच्या समोर मी निश्चित रूपाने सांगेन सोमवार विरुद्ध मंगळवार आणि बुधवारचा विजय संघ आणि उद्याचा अर्थातच गुरुवारचा विजय संघ अशा सेमी फायनल नंबर वन आणि सेमीफायनल नंबर टू अशा खेळवल्या जातील हे देखील लक्षात सुद्धा आपण पाहिलं तर धावसंख्या दफलक्यावरती 12 धाव पाहायला मिळतात। समोरच्या दिशेने पुन्हा एकदा लॉफ केला आपण पाहतोय मोठी गॅप आहे चेंडूखाली प्रवीण वेगाने भरपूर वेळतील थ्रोपैकी चांगली आहे बॅकअप तोडच नाही आहे या ठिकाणी मी म्हणेन चोरटी धाव कंप्लीट करत असणार दिन दहाडे चोरी मैदान के अंदर दो मागो गेली आणि इथून दोन धाबा या दोन धाब्याच्या मदतीने दफलका दफलकावरती जाऊन पोहोचली अद्यापी 12 धाबा दफलकावरती मी म्हणेन इथून कंबर कसाची गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज अनंता निर्गुडाला हा चेंडू फसवा डागलाय व्हेरिएशन पाहायला मिळाले या चेंडूवरती पाच बॉल आणि 12 धाबा झाल्यात या चेंडूवरती जर निर्धावाला तर पुन्हा एकदा कंबा करू शकेल गोलंदाज अनंता निर्गुडा या चेंडूवरती मोठा फटका आला तर मात्र पुन्हा एकदा वापसी करू शकेल श्री गणेश कोरेगाव हा संघ यावेळेस आपण पाहतोय वेगाने चेंडू टाकलाय आणि चेंडूला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आकाशाला गवस निघालणारा ए वन क्वालिटीचा मॅक्झिमम ठोकलाय कैलास पिरकडनं षटकार। एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या दफलकावरती जाऊन पोहोचली अद्यापी बिनबाद 18 धावा दफलकावरती आता येणारे 12 बॉल आणि करायच्यात 11 धावा लेझी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल आता दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून। बारा चेंडू आणि करायच्यात 11 धावा जिंकण्यासाठी टीम श्री गणेश गोरेगाव संघ आला चला माझा रिदम तुम्ही तोडू नका ओमसाई कडगे संघ धावा भरपूर होता पहिलं षटक थोडस महागड फेकलंय गोलंदाज अनंता निर्गुडानं मी म्हणेन ज्या पद्धतीनं गोलंदाजी बहुनुली ब संघाच्या विरोधात केली होती ना आता तशीच काही गोलंदाजी मात्र याही मॅच मध्ये सागर निर्गुडाला करावी लागेल तब्बल 6 चेंडू मध्ये दोनच धाबा खर्च केल्या होत्या सॉरी 3 धाबा खर्च केल्या होत्या आणि एक विकेट देखील मिळवून दिली होती तोच गोलंदाज राईटम ओव्हर द विकेट ना सागर निर्गुडा बॉलिंग ट्रॅकवरती 12 चेंडू 11 धावा कोलर टप्पाचा चेंडू समोरच्या दिशेला आपण पाहतो या ठिकाणी एलिमिनेशन थोडस कमी पडला आणि टिपली जाईल जेल वन मोर विकेट डाऊन बडी मछली जाल में फस गई फलंदाज टीमचा कॅप्टन परतावा लागेल चिंतामण चेंडे डगाऊटच्या रस्त्यावरती फलंदाज बाद चला आपण जे आमच्याला लाडके स्वयंसेवक व्हॉलेंटियर आता स्वयंसेवक शब्द ना आता काय व्हॉलेंटियरच सांगत बाबा चला आमचे व्हॉलेंटियर समोर आहेत थोडं लांब लांब थांबा प्लीज शेवटची माच थोडस सहकार्य करा तुमचीच मानाची आणि सन्मानाची स्पर्धा अकरा बॉल आणि करायच्यात 11 धावा जिंकण्यासाठी नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये कॅन्डिडेट नंबर 3 वरती
पाठीमागच्या सामन्याचा मान ऑफ द मॅचचा हिरो संदीप ऑन स्ट्राइक करत हा चेंडू आपण पाहतोय. फर्स्ट स्लिप मध्ये रोहित होते, वड कॅच टिबलिया आणि एक मोठा धक्का लागत असताना आणखीन एक गोरेगाव संघाला फलंदाज संदीप बॅक टू द डगआउट. शून्याचा चष्मा घालून परतलाय डगआउटच्या वाटेवरती. पाठीमागच्या सामन्याचा मान ऑफ द मॅच हिरो आता डगआउटच्या रस्त्यावरती. संदीप आठ बॉल आणि 26 धावांची बहारदार खेळी बडबड टीमच्या विरोधात केली होती आणि तोच फलंदाज आता डगआउटच्या रस्त्यावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. कॅन्डिडेट नंबर 4 वरती नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखील हनुमान. या जोडीनं मी म्हणेन मागाशी सामन्याचा भव्यते बनवलं गेलं, फक्त मी म्हणेन फलंदाज कैलाच्या जागी संदीप होते, परंतु आता हनुमान वरती काही भरपूर काही जबाबदाऱ्या या ठिकाणी ईद असताना तुम्हाला पाहायला मिळतात. 10 बॉल 11 धावा हे षटक फार निर्णायक आहे. हा चेंडू आपण पाहतो पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, ओ बक्षणार नाहीये, चेंडू जाईल सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क. मॅक्झिमम ठोकलाय षटकार. समोरच्या दिशेला आईट कम फाईट जादा छोटा तीर वार करे गंभीर फलंदाज हनुमानच्या बॅट मधून षटकार. हा चेंडू आपण पाहिला पुन्हा एकदा पाहतोय समोरच्या दिशेला. आपण पाहिलं तरी इथून प्रवीण निरगुडा भरपूर वेगाने बॉल काढले येतील कार्पेट न चांगली थ्रो फेकी या ठिकाणी पाहायला मिळते. एकच जाऊ दफलकावरती पाहायला मिळतात 25 धावा दफलकावरती आता येणारे 8 चेंडू त्यामध्ये विजयासाठी 4 धाब्यांची आवश्यकता. 8 बॉल आणि 4 धाबा मॅच जिंकायची असेल तर मग एक मोठा फटका मॅचला विजय मिळून देईल श्री गणेश कोरेगाव या संघाला. द स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतील कैलास ज्याने पहिल्या बिबनच्या षटकामध्ये 18 धाबा ठोकल्या होत्या. आनंद निरगुड या गोलंदाजाला हा चेंडू आपण पाहतो वेगाने टाकलाय तर म्हणेन वेगावरती स्वारी करतोय. षटकार केल्यानंतर लगेच कंबा केलं. जर एक षटकार मी म्हणेन हनुमानच्या बॅट मधनं जर आला नसता तर थोडस मॅच मध्ये दमखम पाहायला मिळाला असता. 7 बॉल आणि करायच्या 4 धावा समोर फलंदाज कैलास. कलडपाचा चेंडू पण एकदा समोरच्या दिशेला लॉफ करण्याचा प्रयत्न. एकच धाव्या ठिकाणी येत असताना दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केले जातात. थ्रोफिकेट चांगली आणि डायरेक्ट इट बॅकअप बाय रोहित आगिवला आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. या 2 धावा आणि या 2 धाबेच्या मदतीने दफसंख्या फलकावरती जाऊन पोहोचलीया 27 धाबासंख्येवरती 18 बॉल 29 धावा बनवायच्या होत्या. आता समीकरण उरलंय 6 बॉल आणि 2 धाब्याची आवश्यकता. चला ओमसाई कडके संघ जास्त औषध करू नका. आयोजकांची सूचना आहे त्या त्यानंतर उद्या प्रत्येक इलेव्हन दारोळा संघ देखील पाहायला मिळेल आणि त्याच्या अगेन्स्ट जयन मानशील हा संघ पाहायला मिळेल. त्यानंतर त्यानंतर दुसरा सामना असेल त्यानंतर आपण पाहतो 6 चेंडू आणि 2 धाब्यांची आवश्यकता. उद्याच्या दिवसामध्ये टिक रिपोर्टिंग करा. मी म्हणेन उद्याच्या दिवसामध्ये 2 संघ कमी आहेत आणि 2 संघ जर या ठिकाणी कोणाला खेळायचं असेल तर मात्र मग उद्याच्या दिवसामध्ये तुम्ही या ठिकाणी खेळू शकता, संपर्क करू शकता अविनाश गुड्डे, जयेश बला, त्यानंतर आमचे सर्वांचे लाडके नंदू दादा शिंदे यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता किंवा जयेश मोंडाळे यांच्याकडे देखील तुम्ही संपर्क करू शकता. हा चेंडू स्लोवर गतीचा बॉल पाहायला मिळतोय. पहिला सामना तुमच्या भेटीला येईल. उद्याचा फायनल डे तुम्हाला पाहायला मिळेल.
जयन मानशील अगेन्स्ट प्रतीक लेवन दारोल संघ जयन मानशील जर तुम्ही हा सामना पाहत असाल आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ठीक 9 वाजता इथे रिपोर्टिंग करा. दुसरा सामना असेल लिटिल स्टार दारोल त्यांच्या अगेन्स्ट चिंचवली हा संघ असेल आनंदा गावंडाचा संघ आणि तिसरा सामना तुम्हाला पाहायला मिळेल तो पिंपळोली विपक्ष खांदा पनवेल असा तिसरा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. मी म्हणेन बांधवसाठी जर 6 चेंडूमध्ये जर 8 ते 10 धावा असता तर कदाचित मॅचमध्ये भरपूर मजा आली असती. परंतु या मॅचमध्ये आपण पाहतोय 6 चेंडू कराच्या 2 धावा सामना आठवावा लागेल. स्वर्गीय जगन्नाथ पिसे कर्जशक 2023 ते शानदार पर्व तुम्हाला पाहायला मिळालं होतं. शिवशक्ती कडाव आणि त्याच्या अगेन्स्ट जाई संघ होता. 6 चेंडूमध्ये 1 धावांची गरज असताना केलेली कामगिरी शिवशक्ती कडावच्या गोलंदाज नीतू माळीनं अगदी निर्धाव मी म्हणेन षटक फेकलं होतं आणि तो सामना फायनलचा होता. आणि तो मी तर म्हणेन त्या सामन्यामध्ये यावेळेस आपण पाहतोय फुलर लेनचा चेंडू रोहिदास बॉल खाली येतील आणि टिपली जाईल झेल. 1 मोर विकेट डाऊन मोठा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. अनुमानला परतावं लागेल डगआउटच्या रस्त्यावरती. मी चर्चा करत होतो त्या मॅची आणि खर तर तो सामना शिवशक्ती खेळाव बनाम जाई हा संघ तुम्हाला तिथं पाहायला मिळाला दोन्ही संघांच्या माध्यमातून. आणि मी म्हणेन तो सामना बॉल आउट मध्ये अर्थातच फायनलची चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती जाई या संघानं. चला 3 बॉल आणि कराच्यात या ठिकाणी 2 धावा. या मैदानावरती इतिहास घडवेल का एक मोठा विक्रम राहील का भानुदास निरगुडाच्या नावावरती कशा पद्धतीनं गोलंदाजी केली जाईल आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती कॅन्डेट नंबर 5 वरती अनिल ऑन स्ट्राईक असतील. 3 बॉल आणि 2 धावा. मॅच जिंकवायची होती मी म्हणेन फलंदाज हनुमानला परंतु तो देखील परतावं लागला. आपण बॅट्समन जितका दबाव आता अनिलवरती त्याच्यापेक्षा 4 पटीने दबाव गोलंदाज भानुदास निरगुडावरती पाहायला मिळेल. कोणता सामना जिंकेल हे सांगता येणार नाहीये. रफ अँड टफची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. जो संघ जिंकेल तो संघ टफ फॉर मध्ये प्रवेश करेल. 3 बॉल 2 धावा. समोरच्या दिशेला लॉफ केला आपण पाहतो इथून मोठा गॅप तुम्हाला पाहायला मिळतो आणि पाहता पाहता या ठिकाणी 2 धावा देखील कम्प्लीट केल्या जातात. आणि या ठिकाणी वेल फिनिशर तुम्हाला पाहायला मिळालाय फलंदाज अनिलच्या बॅट मधून. 1 चेंडू फेस केला आणि 2 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात आणि आज मात्र टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचलाय तो श्री गणेश गोरेगाव हा संघ जाऊन पोहोचलाय. पुढील वाटचालीसाठी गोरेगाव संघ बेस्ट ऑफ लक हार्ड लक टीम ओमसाई कडकी ए हा संघ. खरंतर पहिल्या पेवनच्या षटकामध्ये आनंदा निरगुडानं भरपूर धावा खर्च केला. 6 चेंडू 18 धावा केल्यानंतर कमबॅक करायचं होतं ते कमबॅक देखील केलं होतं भानुदास निरगुडानं. परंतु पहिल्या पेवनच्या षटकामध्ये भरपूर धावा झाल्या त्यानंतर सामना कदाचित ओमसाई कडकी ए संघाला त्या ठिकाणी गमावा लागलाय. हार्ड लक ओमसाई कडकी ए संघ.